बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत एक खळबळजनक आरोप केलाय। मागील काही दिवसांपासून गाडीमध्ये बसलेले लोक माझे घर आणि शाळेची रेखी करतायत असा आरोप मलिकांनी केलाय। तसंच या संशयितांचे फोटो सुद्धा त्यांनी ट्विट केले। तसंच नवाब मलिक यांनी पुन्हा एक खळबळजनक असा आरोप केलाय, तो म्हणजे माझ्यावर अनेक षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करत केला जातोय आणि अनिल देशमुखांप्रमाणेच माझ्यावर देखील आरोप करण्याचा प्रयत्न सुरू आहे। अनिल देशमुख यांच्यासोबत जो खेळ झाला तो माझ्यासोबतही केला जातोय असा आरोप मलिकांनी केलाय। अनिल देशमुखांच्या विरोधात ज्या पद्धतीने खोटी तक्रार करून त्याच्याविषयी वेगळ्या पद्धतीने सगळं त्यांच्या विरोधात कारवाई सुरू झाली। केंद्रीय यंत्रणेचे अधिकारी स्वतः लोकांना व्हॉट्सॲपद्वारे मसुदा तयार करून पाठवत आहे, स्वतः त्यांना ईमेल ॲड्रेस देत आहे आणि त्यांच्या ईमेल ॲड्रेसच्या माध्यमातून खोटी तक्रारी माझ्या विरोधात करायला लावत आहे। त्याचे पुरावे माझ्या हाती लागलेले आहे आणि भविष्यात हे सगळे पुरावे घेऊन मी पोलीस कमिशनर साहेब यांना तक्रार करणार आहे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे। आपण पाहतोय रेखी करणाऱ्या एकाची माहिती नवाब मलिकांना मिळालेली आहे असं त्यांनी म्हटलंय। आर्यन प्रकरणानंतर माझ्यावर हेरगिरी करण्यात येते, मी कोणाला घाबरणारा नाही असं म्हणत त्यांनी देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप या ठिकाणी केलाय। नवाब मलिकांनी या ठिकाणी गंभीर असे आरोप केलेले आहेत। माझ्यावर अनेक षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला जातोय, अनिल देशमुखांप्रमाणेच माझ्यावर देखील आरोप करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे असं नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत म्हटलंय। सकाळीच त्यांनी एक खळबळजनक ट्विट केलं होतं। दरम्यान यामध्ये मागील काही दिवसांपासून गाडीमध्ये बसलेले लोक माझा पाठलाग करत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊयात। अतुल भातकळकर आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेले। अतुलजी, आपण पाहतोय माझ्यावर अनेक षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि अनिल देशमुखांप्रमाणेच माझ्यावर देखील आरोप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलंय, काय तुमची प्रतिक्रिया? नवाब मलिक हे आता सकाळी हर्बल तंबाखू घेऊन बोलतात असं अनेकांना वाटतच होतं, पण आता ते पूर्णतः सिद्ध झालेलं आहे। मुळात ते स्वतः कॅबिनेट मिनिस्टर, म्हणजे त्यांना सिक्युरिटी, राज्य त्यांचं, त्यांच्या पक्षाचा गृहमंत्री आणि त्यांच्यावर ठेवली जाते असा त्यांचा आरोप। हा आरोप ट्विट काय करताय? त्या मंत्र्यांना सांगा ना। पण सगळं मंत्रिमंडळ केवळ आणि केवळ पैसे खाण्यामध्ये आणि राजकारण करण्यामध्ये मग्न आहे आणि त्याच्यामुळे आपण गेले काही महिने पाहतोच आहे तेच आरोप करतात की अमुक मनुष्य, दाढीवाला मनुष्य हा अंमली पदार्थाचा हस्तक आहे। तर तुमच्या पक्षाचं सरकार येणार राज्यात, जर अंमली पदार्थ विरोधी पथक आहे राज्याचं, त्यांना सांगायला पाहिजे ना कॅबिनेट मिनिस्टरने? पण तसं नाही गेलं। जो संशयित मनुष्य आहे त्याच्यावर जाहीर आरोप करून त्याला सावध करण्याचं काम केलं की बघ बाबा तुझी माहिती आमच्याकडे आहे, तू कुण हो इकडनं आता? आणि त्याच्यामुळे हा तद्दन भंपटपणा, राजकारण निराजरेपणाचा धंदा चालू आहे राज्यामध्ये। त्यातलं त्यांचं आजचं ट्वीट हा एक पुढचं पाऊल आहे। उच्च न्यायालयाने खटके मारल्यानंतर सुद्धा ते सुधारायला तयार नाहीये हा त्याचा अर्थ। अतुलजी, एक महत्वाचा मुद्दा यामध्ये समोर येतो, तो म्हणजे केंद्रीय यंत्रणांकडून गैरवापर त्यांचा केला जात असल्याचा आरोप नेहमीच महाविकास आघाडीकडून करण्यात येत असतो आणि आता सुद्धा अनिल देशमुखांप्रमाणेच माझ्यावर सुद्धा असं षडयंत्र रचण्याचा हा प्रयत्न होत असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलंय। म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की ते हर्बल तंबाखू घेऊन रोज सकाळी बोलत आहेत, अहो पाळत कोण कोणावर ठेवणार? आयडी रिपोर्ट कोणाला करते? राज्यातल्या पोलिसांना करते? वर त्यांच्यावर पाळत ठेवली असं त्यांचं मत आहे, तर त्यांनी गुप्तपणे राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगून या लोकांना अटक करायला पाहिजे होती। ते न करता ते ट्विट करतायत। म्हणजे समजा एक वादाकरता असं आपण गृहित करू की त्यांच्यावर कोणीतरी पाळत ठेवतंय, तर त्या लोकांना तरी सावध केला। त्यामुळे अगदी नक्कीच धन्यवाद अतुलजी दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर आपण पाहतोय आर्यन प्रकरणानंतर आपल्यावर हेरगिरी करत असल्याचा आरोप या ठिकाणी नवाब मलिकांनी केलाय आणि देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय।